सुभाष कांदेंच्या नेतृत्वामध्ये मनमाड शहर हे तिथला दुष्काळ हा इतिहास असेल आणि रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी या मनमाड शहरामध्ये आलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल। मी तुम्हाला सांगतो 20 तारखेला निवडणूक होत्या, 21 तारखेला मीटिंग लावतो आणि एका आठवड्यामध्ये या सगळ्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी निकाली काढून देतो। आणि संगीत बंद झालं आणि जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिल्या वर्षीचा प्रधानमंत्री, मग जो दुसरा बसला तो दुसऱ्या वर्षीचा प्रधानमंत्री, यांना समजवून सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे। खरं म्हणजे सुहास कांदेंचं सगळं कामच वेगळं असतं। आता मी तिकडे चाललो होतो भाषण करण्याकरता, मला नाही इकडे, अरे म्हटलं इथे तर काही दिसतच नाही, भाषण कुठनं करू, हे कुठनं वर आलं हे काही समजलंच नाही। पण मी एवढं तुम्हाला निश्चितपणे सांगतो, माझा त्यांचा जुना परिचय आहे आणि गेले 5 वर्ष आमदार म्हणून काम करताना त्यांना पाहतोय। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं जनसामान्यांकरता काम करणारा आमदार म्हणून सुहास कांदे यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे। तुमच्याकरता लढणारा माणूस आहे। मला आठवतं माझ्याकडे ते ज्यावेळेस पाण्याकरता आले होते त्यांनी मला सांगितलं, देवेंद्रजी मी 100 वेळा उद्धवजींकडे गेलो आणि सांगितलं की मनमाडची नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे, 90 कोटी रुपये भरायचे आहे ते आम्ही भरू शकत नाही, आम्हाला लोकवर्गणी माफ करा आणि ते पैसे राज्य सरकारच्या वतीनं खास बाब म्हणून द्या। पण एवढे पत्र लिहिले, एवढे वेळा जाऊन भेटलो पण मला ते मिळालं नाही। मी म्हटलं सुहासजी चिंता करू नका, आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुमचं सरकार आलंय आणि एका झटक्यात आम्ही त्या ठिकाणी ते पैसे मंजूर केले आणि मला विश्वास आहे 10% काम बाकी आहे, त्या 10% काम झाल्यानंतर सुहास कांदेंच्या नेतृत्वामध्ये मनमाड शहर हे तिथला दुष्काळ हा इतिहास असेल आणि रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी या मनमाड शहरामध्ये आलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो। नांदगावची योजना असेल, 78 गावाची योजना असेल, सगळ्या योजना मिळून 3,500 कोटी रुपये या ठिकाणी सुहास कांदेंनी आणले। आणि जसं स्टेडियम हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाही, असं 35 कोटी रुपयाचं स्टेडियम या मनमाडमध्ये बांधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। म्हणून मी खरोखर सुहासजी तुमचं देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि तुम्ही अपेक्षा व्यक्त केली आहे, एमआयडीसी तर आली पण उद्योगही आला पाहिजे। सुहासजी मागच्याही वेळेस सर्वात चांगला लीड मनमाडनी दिलाय, याही वेळेस मला विश्वास आहे भारतीताईंना सर्वात जास्त लीड मनमाडच देणार आहे। आणि एकदा तुम्ही लीड दिली की या ठिकाणी उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून या एमआयडीसी मध्ये उद्योगही आणू। आणि याचसोबत या ठिकाणी गिरणा धरणातून पांजण डाव्या कालव्यातून पाण्याची मागणी आहे, माळमाथ्यावरच्या पाण्याची मागणी आहे, या सगळ्या मागण्या तुम्हाला माहिती आहे। तुम्ही जेव्हाही माझ्याकडे किंवा शिंदे साहेबांकडे येता कधीच रिकाम्या हाताने जात नाही, आम्ही तुमच्याकरता बेरर चेक सारखे आहोत, तुम्ही थेट त्याच्यावर स्वतःचं नाव लिहू शकता। त्यामुळे या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मागणी केल्या आहेत मी तुम्हाला सांगतो 20 तारखेला निवडणूक होत्या, 21 तारखेला मीटिंग लावतो आणि एका आठवड्यामध्ये या सगळ्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी निकाली काढून देतो। आपल्याला एवढंच करून थांबायचं नाही आहे, भारतीताईंना आणि मोदीजींना निवडून दिल्यानंतर पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे वाहून जातं ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे, त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे। त्याला 60-70 हजार कोटी रुपये लागतील पण मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की हे 60-70 हजार कोटी रुपये
आम्ही मोदीजींकडनं आणू आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे या नाशिक जिल्ह्यातला नगर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला हा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून दाखवू आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून निश्चितपणे होईल। बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे, ग्रामपंचायत नगरपालिका विधानसभेची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता निवडायचा आहे, देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे। आज या ठिकाणी अवस्था काय आहे, महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे। एकीकडे पांडवांची सेना आहे, दुसरीकडे कौरवांची सेना आहे। पांडवांसोबतही अनेक राजे आहेत, कौरवांसोबतही अनेक राजे आहेत। युद्धाचं मैदान सजलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना यावेळी शस्त्राने नाही तर मताने ही लढाई लढायची आहे। बंधू भगिनींनो, एकीकडे विश्वगौरव विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींची सेना आहे आणि या सेनेमध्ये शिवसेनेचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आहे, राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आहे, जानकर साहेबांच्या नेतृत्वात रासपा आहे, या ठिकाणी आठवले साहेबांच्या नेतृत्वात रिपाई आहे, पिरिपा आहे, जनसुराज्य आहे, रयत क्रांती आहे। अनेक संघटनांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे। दुसरीकडे कोण आहे माहिती आहे, दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षाची खिचडी तयार झाली आहे। 24 पक्षाची खिचडी, मी त्यांना म्हटलं चांगलं आहे तुमची खिचडी आहे, माझं तुम्हाला एकच सवाल आहे, अरे आमचं तर ठरलंय, आमचं सरकार येणार आहे, आमचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत। तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे सांगा, सांगू शकत नाही। मग ते सकाळी 9 वाजता एक पोपटलाल येतात, त्या पोपटलालांना विचारलं सांगा तुमचा उमेदवार कोण, ते म्हणे आमच्याकडे खूप आहे, आम्ही 5 वर्षात 5 पंतप्रधान बनू। मी म्हटलं फारच चांगलाय, 5 वर्षात 5 पंतप्रधान, म्हटलं मग पहिला कसा बनवाल, मग माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहे, हे एक मध्ये खुर्ची ठेवणार आहे। लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो ना, तशी यांची खुर्ची असणार आहे। त्या खुर्चीच्या आजूबाजूला हे 24 पक्षाचे नेते गोल गोल फिरतील आणि संगीत बंद झालं आणि जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिल्या वर्षीचा प्रधानमंत्री, मग जो दुसरा बसला तो दुसऱ्या वर्षीचा प्रधानमंत्री। यांना समजावून सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे, या देशाचा प्रधानमंत्री या ठिकाणी आपल्याला नेमायचा आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाही आहे, तुमच्या परिवाराचा प्रमुख नेमायचा नाही आहे। बंधू भगिनींनो, या देशाचा प्रधानमंत्री नेमायचा आहे जो या देशाला सुरक्षित ठेवू शकेल, या देशाला सशक्त बनवू शकेल, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा जो पूर्ण करू शकेल असा नेता निवडायचा आहे।